एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. खासदार अमोल कोल्हे यांच्या होम पिचवरती आज अजित पवार यांची तोफ धडाडणार आहे. शिरूर तालुक्यातील मांडणगड फराटा इथं अजितदादा यांची सभा होणार आहे. दरम्यान घोडगंगा साखर कारखाना चासकमान पाणी प्रश्नासह आमदार अशोक पवार यांनी सोडलेली साथ या मुद्द्यांवर सुद्धा अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान सभास्थळाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी शेतकरी मेळावा घेण्यात येतो आहे. हा शेतकरी मेळावा घेत असताना याला राजकीय पार्श्वभूमी पाहायला मिळते. मागच्या 15 दिवसापूर्वी शरद पवारांनी मंचर या ठिकाणी सभा घेत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना लक्ष्य केलं होतं. निष्ठा आणि प्रामाणिकपणाला केंद्रस्थानी ठेवून वळसे पाटलांना टार्गेट करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवारांची ही उत्तरसभा मंचर या ठिकाणी होते. या सभेची तयारी या ठिकाणी सुरू आहे. 4 वाजता अजित पवार या ठिकाणाहून संबोधित करणार आहे आणि या सभेतून उत्तरसभा घेत असताना जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील आणि आदरणीय शरद पवार असतील यांनी ज्या पद्धतीने वळसे पाटलांना टार्गेट केलं होतं त्याचं उत्तर अजित पवार यातून देणार का हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मंचर, पुणे.